प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तीन गावांमध्ये वीसच्या वर तर दोन गावांमध्ये दहाच्या वर ऍक्टिव्ह रुग्णसंख्या कोळे विभागातील बाधितांच्या आकड्यात मोठी घट कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या सतरा गावांमध्ये सध्या एकशे बत्तीस ऍक्टिव्ह एक रुग्ण असून त्यापैकी एक्क्याऐंशी होम आयसोलेशन सहा रुग्णालयात तर पंचेचाळीस जण सी 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 मध्ये उपचार घेत आहेत कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण बाधितांचा आकडा एक हजार एकशे पंच्याहत्तर असून आजपर्यंत नऊशे त्र्याण्णव जण कोरोनामुक्त झाले आहेत तर आजपर्यंत छप्पन्न जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सतरा गावांची गावनिहाय ऍक्टिव्ह रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे कोळे एकवीस शिंगणवाडी तीन आणे बारा एन के एक पोतले पंचवीस किरपे एक कुसूर सहा कोळेवाडी सात घारेवाडी तेरा विंग एकोणतीस एरवळे तीन चचेगाव सात तारुक एक अशी रुग्णसंख्या आहे तर बामनवाडी वानरवाडी शिंदेवाडी आंबोडे या ठिकाणी एकही रुग्ण अॅक्टिव्ह नाही कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वृषाली बनकर व त्यांचे कर्मचारी पथक कोरोनाला रोखण्यासाठी गावोगावी जाऊन तपासणी करणे जनजागृती करणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात निर्जंतुकीकरण करणे लसीकरण करणे या सगळ्या उपाययोजना करीत आहेत त्यांना सरपंच सदस्य तलाठी ग्रामसेवक आशा अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी पोलीस पाटील यांचे सहकार्य लाभत आहे दरम्यान नागरिकांनी स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी विनाकारण तसेच विनामास्क घरातून बाहेर पडू नये असे आवाहन डॉक्टर बनकर यांनी केले आहे एसपीओनेटिव्ह साठी सुनील परीट कराड